आज प्राप्त अहवालानुसार अकोला शहरात जुना बैतपूर विभागात 1 कोरोनाचा पॉझिटिव्ह पेशंट आढळून आलेला आहे. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका यांनी तातडीने कारवाई सुरू केलेली आहे. बफर झोन, कोर झोन निश्चित करण्यात आलेले आहेत. त्याप्रमाणे सदर एरिया सील करण्याच्या दृष्टिकोनाने पोलीस प्रशासनाने कारवाई सुरू केलेली आहे. महानगरपालिका प्रशासन या संबंध बफर झोन आणि कोर झोनमध्ये घरोघरी जाऊन सर्व्हेचं काम सुरू करते. त्यासाठी पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. नागरिकांना माझी विनंती आहे की कुठलाही पॅनिक होऊ नये, कुठलीही भीती राहू नये, परंतु आता आपल्याला अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. नागरिकांनी कुठेही घराच्या बाहेर पडू नये. ज्या काही बफर झोन आहे या बफर झोनमध्ये आणि कोअर झोनमध्ये हसील झाल्याच्या नंतर अत्यावश्यक सेवांची काळजी घेण्यात येईल. यातलं सॅनिटायझेशनचं जे काम आहे हे कामसुद्धा महानगरपालिकेची पथकं करतील. स्वयंसेवी संस्थांनासुद्धा माझी विनंती आहे की या झोनमध्ये त्यांना काही मदत द्यायची असेल तर त्यांनी महानगरपालिका प्रशासनाकडे ती द्यावी. महानगरपालिका प्रशासन स्वतः ती मदत पोहोचवेल. परंतु सदर संपूर्ण भागात कुठल्याही या झोनच्या बाहेरच्या व्यक्तींनी प्रवेश करू नये, या झोनच्या बाहेरच्या व्यक्तींनी तिथे जाऊ नये आणि तसेच झोनमधल्या व्यक्तींनीही आपापल्या घरात राहून सहकार्य करावे, जेणेकरून आपल्याला कोरोनाच्या पेशंट्स वाढणार नाही याची दक्षता घेता येईल आणि ती दक्षता आपल्याला घ्यावी लागेल.